कित्येक वर्षापासून भटक्या विमुक्त जमातीमधील वैदू समाजाचे वास्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित असल्यामुळे लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे त्यांना कोरोनाविषयी व्यवस्थित समजत नाही, त्याबाबत त्यांच्यात जागरूकता नाही. वैदू समाजामधील प्रत्येक कुटुंबाची अवस्था बिकट आहे. सर्वच लोक बेरोजगार झाले आहेत. अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे काही काम करता येत नाही. प्रत्येकाची परिस्थिती दयनीय आहे. लहान घरात 7 ते 15 माणसे राहतात. त्यांच्याकडील धान्य पैसे सर्व काही संपले आहे.